किसान पीके पीएसला 10 लाखांवर नफा, संभाजी माने वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न, कर्मचाऱ्यांना 20% पगार। शेतकरी हित जोपासत शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोहोचवत शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्याबरोबरच सक्षम बनवण्यासाठी किसान पीके पीएसने कामगिरी करत आहे। याच जोरावर संस्थेने अहवाल सालात 10,88,000 निव्वळ नफा मिळविला असल्याची माहिती संस्थेचे मुख्य कार्यनिर्वाहक संभाजी माने यांनी दिली। ते किसान प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाच्या सभागृहात आयोजित संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते। अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक पुंडलिक खोत हे होते। संभाजी माने यांनी अहवाल वाचन करताना संस्थेने 86 लाखांवर गुंतवणूक केली असून 5,36,00,000 ठेवी आहेत। 6,14,00,000 कर्ज वितरण करून संस्थेने 10,88,000 निव्वळ नफा मिळविला आहे। याचबरोबर गावातील देवदेवतांना दसऱ्यानिमित्त तेलाच्या डब्याचे वितरण करण्याबरोबरच गावातील नागरिकांच्या सोयीसाठी विविध योजनाही संस्थेकडून राबवण्यात आल्या असल्याची माहिती दिली। संस्थेचे चेअरमन पुंडलिक खोत यांनी सभासदांना 10% लाभांश आणि कर्मचाऱ्यांना 20% पगार वाढ करण्यात येणार असल्याची घोषणा केली। संस्थेत सावरकर कुडचे, प्रकाश कोळी, अप्पा सो नाईक, निवास करजगे, अप्पा सो संगपाळ, बाबा सो कोळी, कृष्णा शिंदे, विश्वनाथ पाटील, युनुस पिंजारी, के देशपांडे, शंकर मंगावे, कुमार जाधव, बाजीराव पाटील, अप्पा सो करजगे, विजय खोत यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने सभेस उपस्थित होते। मलिक वाढून संजू केरुरे। सहकारी संघाच्या 25व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आदरपूर्वक उपस्थित राहिला त्याबद्दल आपण सर्वांचे सहस्वागत करतो। 25 वर्षाची वाटचाल आम्ही सहकार तत्वावर करीत आहोत। आमच्या संस्थेचे चेअरमन व संचालक मंडळ यांनी आदर्शवत कार्य करीत असताना जनमानसाशी जोडलेले नाते, अंगीकारलेले आक्रमकता आणि विधायक दृष्टिकोनाच्या मजबूत पायावर सुरू असलेली आपली वाटचाल अशी सुरू ठेवू। तत्पर ग्राहक सेवा, निरपेक्ष व स्वच्छ कारभार, सामान्य जनतेच्या पैशाची सुरक्षा यांनी जो माझ्या विश्वास कार्य करण्याची शक्ती प्रदान केली असे आवाहन उल्लेख करावा असं वाटतो। तसेच यापुढे आपण सर्वांच्या विश्वासात पात्र होऊन सहकार करण्याची प्रेरणा मिळो अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो। आमच्या संस्थेचे सर्व सभासद, ठेवीदार, कर्जदार, ग्राहक, ही चिंतक, ज्ञात अज्ञात व्यक्ती, संस्था, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहाय्य सहकार केल्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे व याचप्रमाणे सरकार भविष्यात देखील मिळो अशी विनंती करून आपल्याकडे आढावा पत्रक, नफा तोटा पत्रक, नफा विभागणी व अंदाजपत्रक दिला जाणार आहे। यामध्ये मराठी वाचून दाखवले सभासद सुमन मंतुरे, सजन नादा, केशवराव देशपांडे, शिवाजी राजाराम माने, रामचंद्र नाना माने, विष्णा भीमा वगैरे यांनी सर्वांनी मैलोपाराकडे द्यावं आणि खसखसे सैलून बुजवणार होते अंत्योदय निधी घेऊन जाईल। संस्थेने 4 ट्रॅक्टर, कोणाला ट्रॅक्टर पाहिजे असेल तर 6 एकर बागा स्थिती असावी, 1 रुपयाचं कोणत्याही बँकेचं कर्ज नसावं, उतारणी असेल तर मिळू शकते फक्त सोसायटीवरच कर्ज असावं, अशा लोकांना ट्रॅक्टर दिलं जाईल। माझ्या डीकेसीसी लोन 1,54,000 होतं, आता ऑक्टोबरमध्ये 3,12,88,000 रुपये झालेलं आहे। एप्रिल मार्च अखेर 4,85,94,998 होती, आता सध्या ऑक्टोबरमध्ये 5,21,36,831 10,88,282 रुपये 24 पैसे, 68,51,327 रुपये 83 पैसे। साडेवन पटक आर्थिक शिल्लक 18,13,230 रुपये, बँकेमध्ये कॅश डीसी बँक श्री 15,11,548 रुपये 92 पैसे, डीसी बँक SBI 2,29,263 रुपये, जनता बँक SBI 2,33,075 रुपये 25 पैसे, बिरेश्वर SBI 3,56,042 रुपये।